राज्याचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या आज पूर्णाकृती पुतळ्याचं जे आहे ते अनावरण सोहळा पार पडतो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे संपूर्ण निलंगेकर कुटुंबीय जे आहे ते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे हजर आहे आणि एकंदरीतच खरंतर आनंदाचा क्षण जो आहे तो निलंगेकर कुटुंबियांच्या एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नेतेमंडळी देखील आलेले आहेत आणि त्यांचे चिरंजीव जे आहेत अशोक पाटील निलंगेकर सर आपल्यासोबत आहेत सर आज खरं तर आनंदाचा असा हा क्षण आहे काय सांगाल काय आठवणी दाटून येत आहेत सर आमच्या आपल्याला माहीत आहे मोठ्या हलेख्याच्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्यांचा जन्म झाला केवळ त्यांच्या सहा महिन्याच्या याच्यामध्ये त्यांचे पिताश्री त्यांचा स्वरूपशी झाले आणि आमच्या आजी त्यांच्या मातोश्री आणि त्यांचे मामा यांनी त्यांचा सांभाळ केला आणि अशा या खडतर परिस्थितीमध्ये ज्या सोयी नव्हत्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना शिक्षण दिलं पुन्हा वकिलीच्या माध्यमातून ज्यावेळेस या ठिकाणी आले एकोणीसशे बावन्नला हैदराबाद स्टेट होतं त्याच्यानंतर सत्तावन्नला ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर पहिली निवडणूक त्यांनी लढवली परंतु त्यांना थोड्या मतानं हार पत्करावा लागलं आणि एकोणीसशे बासष्टपासून ते सातत्यानं आमदार होत गेले विविध खात्याचे मंत्री झाले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले आणि राज्याचे मुख्यमंत्रीसुद्धा त्यांनी भूषवलं शताब्दी वर्षसुद्धा त्यांच्या काळात झाला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये शंभर वर्ष काँग्रेसला पूर्ण झाले त्या कार्यक्रमाचे प्रमुख होते राहुलजीच्या उपस्थितीमध्ये आणि ह्या भागाचा विकास करत असताना चौरंग विकास त्यांच्या माध्यमातून सिंचनाच्या बाबतीमध्ये असेल दळणवळणाच्या बाबतीमध्ये असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल अशा विविध प्रश्नावरती सातत्यानं प्रयत्न करून एक जिल्हा निर्मितीपर्यंत हा त्यांचा प्रवास त्या ठिकाणी झालेला निश्चितच निलिंगेकर कुटुंबीय आणि निलिंगेकर वासियांना ही गौरव असण्याची बाब आहे सर खरं तर आ... दुष्काळी पट्टा दुष्काळी जिल्हा किंवा दुष्काळी भाग अशा पद्धतीची ओळख जी आहे ती पूर्ण या लातूर असेल आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या आहे मात्र असं असताना खरं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदापर्यंतची जी मजल आहे तो खूप मोठा संघर्ष आहे कशा पद्धतीनं हा संघर्ष जो आहे तो पार केलेला आहे आणि कशा पद्धतीने समाजसेवेच्या माध्यमातून राजकारण त्यांनी केलेलं पाहायला मिळालं आहे कसं काय सांगू मी आत्ता उल्लेख केल्याप्रमाणे शासनामध्ये काम करत असताना विविध खात्याचे मंत्रिपद भूषवत असताना ज्या ज्या खात्याच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी जिल्ह्यासाठी तालुक्यासाठी किंबहुना महाराष्ट्रासाठी ज्या काम करण्याची संधी मिळेल जास्तीत जास्त उपयोग त्यांनी त्या पदाचा केलेला आहे आणि आपल्याच परिसरामध्ये लोरतेरणा असेल मांजरा धरण असेल उजनीचं धरण असेल नागपूरचं गोशीकुर्त धरण असेल ह्या सिंचनाच्या सोयी त्यांच्या पहिल्यापासूनच डोक्यात होतं आणि विशेषतः मराठवाड्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर बेचाळीस कलमी कार्यक्रम त्यांनी त्यांच्या काळामध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात विशेष बाबमध्ये एकोणीसशे ऐंशीमध्ये ज्यावेळेस बांधकाम मंत्री होते त्यावेळेस ते त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते विधानभवनाची निर्मिती झाली श्रीमती इंदिराजी गांधी आल्या होत्या तेही साडीमध्ये हे आपण अपन, आपल्याला अपन, माहिती नसेल आणि हायकोर्टच्या बाबतीमध्ये तर सगळ्या ज्ञातच आहे म्हणून ह्या सगळ्या जरी विशेष जे बाबी आहेत हे आपल्याला कळालंच असेल बोलण्यासारखं पुष्कळ काही आहे पण तूर्त वेळ कमी पडतो नंतर आपण पाहतोय की खरं तर अनेक ऐतिहासिक निर्णय असतील ऐतिहासिक प्रकल्प जे आहेत ते डॉक्टर शिवाजी निगलंगीकर पाटील सरांच्या कार्यकाळामध्ये झालेले आपल्याला त्यांच्या चिरंजीवनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळतात कॅमेरामन विनोद उमनाबादकर सहसागर सा, सुरवसे टी व्ही नाईन मराठी निलंगा लातूर